महापालिका मिळकतकर विभागाच्या विविध पथकांकडून शहरातील पाच्छापेठेतील तानाबाना शोरूम सील करत 10 नळ कट केले तर सुमारे 20,36,000 रुपये विविध पथकांकडून कर वसुली करण्यात आली. पथक क्रमांक 1 वसुली 3,50,000 रुपये व पाच्छापेठेतील तानाबाना शोरूम सील. त्याचप्रमाणे पथक क्रमांक 2 वसुली 2,05,600 रुपये 2 नळ बंद. पथक क्रमांक 3 वसुली 2,27,118. पथक क्रमांक 4 वसुली 1,25,000 व 2 नळ कट केले. पथक क्रमांक 5 वसुली 61,000 रुपये. पथक क्रमांक 6 वसुली 3,13,956 रुपये 2 मिळकतीचे नळ कट केले. पथक क्रमांक 7 वसुली 3,79,176 रुपये. पथक क्रमांक 8 वसुली 80,846 आणि 3 मिळकतींचा पाणी पुरवठा बंद. पथक क्रमांक 9 वसुली 1,50,000 आणि 1 नळ कट. असे एकूण शनिवारी दिवसभरात भरणा रक्कम रुपये 20,36,534 रुपये वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदरची कारवाई महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील आणि नळबंद कारवाई मोहीम राबवण्यात आली.